नामदेव समाजोन्नती परिषदेचे 55वे अधिवेशन नाशिक येथे नुकतेच संपन्न झाले. यामध्ये राज्यस्तरीय वधूवर मेळावा आणि पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संजू तुपसाखरे, सरचिटणीसपदी अजय फुटाणे, पुणे विभागीय अध्यक्षपदी संजय नेवासकर, कोषाध्यक्षपदी महेश बागडे, विश्वस्तपदी राजेंद्र पोरे व बापूसाहेब पोत्रे, तर पुणे शहर अध्यक्षपदी संदीप लचके यांच्यासह अन्य जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदी नव्याने निवड करण्यात आली. याप्रसंगी समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. तर पुणे येथील रमेश दामोदर मेहर व नाशिक येथील सूर्यकांत धटिंगर यांना जीवन गौरव पुरस्कार, तर सासवड तालुका पुरंदर येथील गोविंद बापूसाहेब बोत्रे यांचा विशेष जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या पंढरपूर ते घुमान सायकल वारीमध्ये वारी यशस्वी होण्यासाठी केलेले विशेष प्रयत्नाबद्दल मनोज मांढरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंजाब येथील समाज बांधव तसेच पुणे, नाशिक, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाअधिवेशन 55 महाअधिवेशन नाशिक येथे भव्य दिमाखात पार पडलं. त्याच्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. वधूवर मेळ्याचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर समाजामधील नामवंत लोकांना त्यांच्या गुणगौरवाचं पुरस्कार प्रदान करण्यात आलं. त्याचबरोबर नामदेव समाजोन्नती परिषद पुणेशर शाखेच्या पुनश्च माझी अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड होत असताना माझ्या आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची निवड आहे. त्यांनी केलेलं जे काम हे आज या परिषदेच्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने दिसून आलं. मला जे अध्यक्षपद मिळालं आहे त्याच्यामध्ये परिषदेचं मी मनापासून अभिनंदन करेन. नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे 23, 24 आणि 25 डिसेंबर रोजी नाशिक येथे भव्य महाअधिवेशन आयोजित केलेले त्या भव्य महाअधिवेशनामध्ये 23, 24, 25 रोजी अनेक या ठिकाणी उपक्रम राबवण्यासाठी परिषदेतर्फे या ठिकाणी अनेक ठराव करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर नामदेव समाजोन्नती परिषदेने 24 आणि सांस्कृतिक मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता. त्याचबरोबर नामदेव समाजोन्नती परिषदेचे खुले अधिवेशन या ठिकाणी 24 दिनांक 24 रोजी झाले. त्या नामदेव समाजोन्नती परिषदेच्या कार्यक्रमामध्ये गैनीनाथ महाराज औसेकर यांनी उपस्थित होऊन नामदेव समाजोन्नती परिषदेच्या मार्फत जे नामदेव पायरीचे काम मागे लागण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले. नामदेव महाराजांचं स्मारक होण्यासाठी पंढरपूर येथे 4 एकर जागा आणि 50 कोटी रुपयाचा जो निधी मंजूर झालेला आहे. नमस्कार, आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज. नामदेव समाजोन्नती परिषदेचे 55वं अधिवेशन नाशिक या ठिकाणी 3 दिवस गेले पार पडते. यामध्ये अनेक जणांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित केलं झालं. त्या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार जो आहे सर्वोच्च मानाचा पुरस्कार त्या ठिकाणी गोविंद भोसले यांना देण्यात आला. त्यांच्या आज काय भावना आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय सांगाल आपण, आपल्या काय भावना आहेत? की या पुरस्कारामध्ये जी उत्सुकता होती पूर्ण झालेली आहे. आम्ही काम केलेलं आहे समाजाने पुरस्कार यायला तुम्हाला उशीर झाला असं वाटतं? नाही, पुरस्कार उशीर किंवा पहिला याच्यात काही अंतर नसतं. पुरस्कार तरुणाला तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या तरुणाला हा संदेश देतो की आपले आईबाप माता पिता यांना विसरू नका. माता पिता हे दैवत आहे. माता पिता हे जीवनाचं सर्वस्व आहे. माता पिता लहानपणापासून बाळांना उंच उंच घे भरारी ताच ताच हात जरी सावरून जोडून असं वडील हात काचत असतात तरी मुलाची इच्छा सांगतात. पतंग मुलगा समजतो, मुलाला पतंग समजतात. पतंग तू जितका उंच जाशील तितका मला आनंद होईल. हात जरी काचले तरी काचू द्या, मी तुझी भराई अगत्य पाहत आहे. यापुढील काळात तुमची अजून काय करायची इच्छा? अजून काय, अजून एक दावखण्याचं आमचं 50 खाटाचं आहे प्रकल्प उभा करायचा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न चालू आहे. जागा पाहतो आहे. कुठं करायचं प्रयत्न? आमच्या सासवडच्या परिसरात
ओके धन्यवाद. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.